कळंबोली वसाहतीत पनवेल महापालिकेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या नावाने भव्य दिव्य सभागृह उभारण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याबाबत अध्यादेशसुद्धा काढण्यात आला असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला कळंबोली सेक्टर अकरा येथे उभारण्यात येणाऱ्या या वास्तूचा संकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी सुद्धा मिळाली आहे ही पथदर्शी वास्तू असावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती विशेष म्हणजे याकरिता पाच कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत महापालिका मूलभूत सोयी सुविधा विकास विशेष तरतूद या योजना योजनेअंतर्गत हा निधी उपलब्ध होणार आहे माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानगर यांच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने ही वाटचाल आहे कळंबोलीत सेक्टर अकरा येथील सहा सी एक या सामाजिक आरक्षित भूखंडावर राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला सिडकोकडून हा भूखंड घेण्यात आला असून त्यासाठी एक कोटी एकोणीस लाख नऊ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्राधिकरणाला देण्यात आले आहेत त्याचा संकल्प आराखडा आणि नकाशे तयार करण्यात आले असून महासभेची मंजुरी मिळाली आहे या सभागृहाकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली असली तरी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या नावाने महाराष्ट्र साठी परदर्शी ठरवा अशी वास्तू उभी करण्यासाठी राज्य सरकारकडून पनवेल महापालिकेला निधी मंजूर करावा ही महत्त्वपूर्ण मागणी यावेळी करण्यात आली पनवेल महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले यासाठी लागणारा वाढीव निधी राज्य सरकार नक्कीच देईल अशी ग्वाही देखील त्यांनी केली होती या आश्वासनाची सरकारने पूर्तता केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट